नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी वाचन सराव भागामध्ये आपलं स्वागत आहे। आपण इंग्रजी शिकताय आणि खूप चांगल्या पद्धतीने इंग्रजी आतापर्यंत वाचायला शिकला असेल, पण कुठलंही एखादं पुस्तक वाचणं आणि परीक्षेमध्ये येणाऱ्या काही सूचना ज्या असतात ना, त्या वाचता येणं गरजेचं आहे। आणि हा सगळ्या मुलांना येणारा प्रॉब्लेम आहे की सर, इंग्रजीच्या एखाद्या प्रश्नपत्रिकेमध्ये एखादी सूचना येते आणि आम्हाला वाचता येत नाही किंवा त्याचा अर्थ कळत नाही। सो आजचा हा जो भाग आहे तो त्याच्याविषयीचा आहे की इथे मी काही ठराविक सूचना लिहिलेल्या आहेत ज्या परीक्षेमध्ये येत आहेत आणि त्या कशा वाचल्या गेल्या पाहिजे, त्यांचं मीनिंग काय आहे। अर्थात जर तुम्ही त्या 15 व्हिडिओची सिरीज पूर्ण केली असेल ना, तर मला खात्री आहे याच्यातला एकही शब्द तुम्ही चुकीचा वाचणार नाही आणि तुम्हाला ह्याचा अर्थही कळेल। सो बघूयात पहिला शब्द, येस रीड। खूप सोपं आहे, हा र आहे आणि रला ए लागला री ड, हो की नाही। ड आर्टिकल पाठांतर करून टाकायचे, ए एन द, कारण ते वारंवार येतात। द येस, ट्राय करा शब्द वाचण्याचा, व्हेरी गुड। पॅसेज, आता तुम्ही जर म्हणाल ना तर हा शब्द काही जणांनी चुकीचा वाचण्याचं काही गरज नाही आहे, खूप सोपं आहे। ह्या शब्दाला तुम्हाला समजताना तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की हे बघा, इथे ए आणि इज अ कॉम्बिनेशन। सो हा शब्द सेज आहे, तुम्हाला माहिती आहे। ओके, मुलं काय करतात, तुम्ही पूर्ण वाचायला जाता म्हणून तुम्हाला प्रॉब्लेम येतो। तुम्हाला कळलं पाहिजे ह्या भागाला आपण सेज म्हटलं आहे, ए आणि ई म्हणजे हा सॅ नाही आहे, हा से, आणि जी आला म्हणून ग म्हणत नाही आपण, ज म्हणतो। हे आपण जीच्या एका लेक्चरमध्ये बघितलं आहे। सो हा प्या सेज, सिम्पल। अँड हे जे कंजक्शन वर्ड आहेत, हे असे छोटे छोटे वर्ड्स तुमच्या वाचनातून पाठांतरच झाले पाहिजेत। येस, ओके, मे बी तुम्ही वेगळं काहीतरी वाचलं असेल, आन्स वर वगैरे, बरोबर। पहिली गोष्ट, इथे डब्ल्यू सायलेंट आहे, लक्षात घ्या। ओके, आता वाचण्याचा प्रयत्न करा। आन हा जो न आहे ना, नेहमी लक्षात ठेवा, हा ए आ, आणि न आला ना की नाकातून उच्चार करा आन, आणि मग पुढचा शब्द बना आन्स, आणि ई आर लागला म्हणजे फक्त र म्हणायचं। ओके, विनाकारण ई आर लागलाय म्हणून आन्सेर वगैरे असं म्हणायचं नाही, आन्सर। ओके, सो काही शब्द असतात ज्यांच्यामधले जे सायलेंट वर्ड्स असतात ना, तुम्हाला उदाहरणं पण देता येत नाहीत, असे शब्द पाठांतर करणं किंवा लक्षात ठेवणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। पुढे द, येस हा शब्द तुम्हाला मोठा वाटतोय पण कोणीही हा शब्द वाचू शकतोय। येस, तुम्हाला कळतंय का, हा जो पार्ट आहे ना याला आपण शन म्हणतो, मी शिकवलं एका व्हिडिओमध्ये शन, बरोबर। सो शनला येस लागलाय शन्स, म्हणजे हा तुमचा काही पार्ट नाही आहे वाचण्याचा, हा शन्स आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला फक्त एवढंच वाचायचं आहे। ओके, आता इथे पण बघा, हा क्व आहे, हा क्यू नाही आहे, क्व आहे, आणि क्वला यू ई लागलाय। एका व्हिडिओजमध्ये मी सांगितलं आहे की यू नंतर जर ई आला तर यूला सायलेंट करा आणि डायरेक्टली ह्याचा उच्चार करा क्वे, बरोबर की नाही। ई लागला की आपण मात्रासारखा विचार करतो, आता सांगा हा शब्द काय झाला, व्हेरी गुड, क्वेश्चन्स, अहो सिम्पल। दॅट, टी एच ए दॅट, येस फॉलो, व्हेरी गुड। या ठिकाणी एक वर्ड सायलेंट आहे, ओळखलत का, व्हेरी गुड, डब्ल्यू। हे आपलं झालंय, हे मी प्रत्येक व्हिडिओजमधून तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत। जर तुम्ही व्हिडिओज क्लिअरली बघितले, त्याची प्रॅक्टिस चालू असेल ना, तर तुम्ही एव्हाना आता खूप चांगलं वाचायला शिकला असाल। आता ह्या वाक्याचा अर्थ काय आहे, तर ह्या वाक्याचा अर्थ आहे रीड द पॅसेज, म्हणजे पॅसेज वाचा, तुम्हाला दिलेला उतारा वाचा, अँड आन्सर द क्वेश्चन, आणि दिलेल्या प्रश्नांची, दॅट फॉलो, जे दिलेले प्रश्न आहेत त्यांची उत्तरं द्या, हो सिम्पल। नेक्स्ट, व्हेरी सिम्पल, येस, टी क है ना, द येस, खूप कठीण नाही आहे हा शब्द, ओके क, ओके। काही जण म्हणतील सर को, सी ओ ला क ही म्हणतो काही वेळा आपण, को म्हणतो, बरोबर की नाही। सो क, रला ई लागला करे, आणि हा ब्लेंड वर्ड आहे, कट, करेक्ट, व्हेरी गुड। मला खात्री आहे तुम्ही करेक्ट असणार आहात तिथे। Answers and fill, very good, in,
हे जे प्रिपोजिशन्स आहेत, मी जसं म्हणतो प्रिपोजिशन्स, आर्टिकल किंवा कंजक्शन, हे छोटे छोटे शब्द वारंवार येतात प्रत्येक वाक्यामध्ये, तोंडपाठ करणं गरजेचं आहे. येस, सोपा शब्द आहे. ब्लॅ हा न आला बघा, न आला ना की तो ब्लॅ म्हटला तर नाकातून साऊंड काढायला सुरुवात करा, ब्लॅन. आणि मग पुढचा शब्द म्हणा ब्लँक्स. सो सिम्पल. आता ह्या मिनिंग, ह्या वाक्याचं मिनिंग काय होणार तर बघा. टिक द करेक्ट आन्सर. टिक म्हणजे टिक करा, राईट टिक असते की नाही. टिक द करेक्ट आन्सर, योग्य आन्सरला, उत्तराला टिक करा. अँड फिल इन द ब्लँक्स, आणि रिकाम्या जागा, म्हणजे जे ब्लँक्स आहे ना, ब्लँक्स म्हणजे रिकामी जागा, भरा. फिल म्हणजे भरणे. नेक्स्ट. येस, चुकूनसुद्धा ह्या शब्दाला मॅटच बोलू नका, कारण एका भागामध्ये मी तुम्हाला शिकवलं आहे की जर म्या ॲ उच्चार झाला आणि त्याच्यानंतर जर पच म्हणायचं असेल तर टी ऑलवेज सायलेंट. सो हा शब्द झाला मॅच. द येस, कॉलम, कॉलम न नाही, एन सायलेंट आहे लक्षात ठेवा. एमच्या नंतर येणारा एन सायलेंट ठेवायचा, एवढंच वाचा. कॉ आता हा लू नाही आहे, ओके. तुम्हाला कळायला लागलेलं असेल की यूचा उच्चार जनरली अ साऊंड होतो. कॉलम, कॉलम्स हा येस आहे, ओके, कॉलम्स. आता ह्या वाक्याचा अर्थ काय? मॅच द कॉलम्स म्हणजे तुम्हाला दोन कॉलम्स दिलेत आणि तुम्हाला ते मॅच करायचे आहेत, म्हणजे आपल्या मराठीमध्ये जोड्या लावा आपण म्हणतो ना ते. पुढचं. येस, सोपं आहे, हातचं आहे. डबल ओ लागला म्हणजे उकार. चू ज, चूज. इन शॉर्ट, चचा उच्च दोन प्रकारे होतात, च आणि च. इंग्रजीमध्ये जनरली तो च असा होतो, म्हणून आपण चू नाही म्हणायचं, चू म्हणायचं, चूज, ओके. द करेक्ट हे झालेलं आहे मगाशी. आता हा शब्द बघा. पुन्हा तुम्हाला खूप शब्द मोठा वाटणार नाही जर तुम्ही त्या शब्दात समजून घेतलं की हा बघा इथे शन आहे, हो की नाही. म्हणजे तुम्हाला एवढंच वापरायचं आहे किंवा वाचायचं आहे. ऑप, ऑप्शन, व्हेरी गुड, ऑप्शन्स. हाऊ सिम्पल. सो चूज द करेक्ट ऑप्शन्स म्हणजे काय? योग्य पर्याय निवडा. हाऊ सिम्पल. नेक्स्ट. येस, हा सी आहे म्हणजे हा क आहे का? नाही, हा स आहे, कारण सीच्या पुढे ई किंवा आय लागला की त्याचा उच्चार क नाही करायचा, स करायचा, हो की नाही. मग आता हा शब्द काय झाला? सर, हा क आहे, सर क ल, सर र क ल, सर्कल. द करेक्ट आन्सर्स म्हणजे योग्य उत्तराला सर्कल करा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाही असेल आणि नवीन गोष्टी शिकायलासुद्धा मिळाल्या असतील. अर्थात व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक टास्क देतो आहे. हा जर तुम्हाला जर भाग आवडला असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की सर अशा पद्धतीचे भाग घेऊन या जिथे सूचना इंग्रजीमध्ये लिहिलेल्या असतात आणि आम्हाला कळत नाही, तर हा काम मी तुमच्यावर सोपवतो आहे. तुम्हाला ज्या पुस्तकात सूचना दिसत आहेत त्या तुम्ही रिप्लाय करा. आज तुम्ही हे रिप्लाय करू नका की सर खूप सुंदर, खूप छान वगैरे. त्याऐवजी तुमच्या पुस्तकातली एखादी सूचना असेल ती तुम्ही रिप्लाय म्हणून करा आणि त्याचा एक व्हिडिओज आपण नक्की बनवू, जेणेकरून मुलांना एक्झॅक्टली प्रॉब्लेम ज्या सूचनांचे येतात त्यांचा व्हिडिओ होईल, तुम्हाला रिडिंगची प्रॅक्टिससुद्धा होईल आणि तुम्हाला इंग्रजीतल्या सूचना वाचता येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे, मित्रांमध्ये शेअर करायचं आहे आणि अर्थातच सबस्क्राईब करायचं आहे.